नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज बनवूया चमचमीत झणझणीत चणा मसाला, तोही कांदा आणि लसूण याचा वापर न करता। तर चला रेसिपीकडे वळूयात। मस्त गरम गरम पोळीसोबत, तूप लावलेली पोळी किंवा भातासोबत ही भाजी खूप मस्त लागते, खूप छान लागते आणि चणे तर पौष्टिकसुद्धा आहेत। त्यासाठी मी 1.5 वाटी चणा रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता, सकाळी असे मस्तपैकी टम्म फुगून जातात। आता हे जे भिजवलेले चणे आहेत ते मी कुकरला टाकत आहे, कारण आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, शिजवून घ्यायच्या आहेत। साधारण 5 शिट्ट्या करायच्या। 2 ग्लास घातलेला आहे पाणी आणि चवीनुसार थोडंसं मीठ। मिठामुळे चण्यांना चव छान लागते। जर तुम्हाला सॅलडला खायचे असतील किंवा असेच कच्चे वाफवलेले खायचे असतील तर तुम्ही मीठ जर टाकलं तर त्याची चव छान लागते। आता भाजीसाठी वाटण बनवूयात, कारण कांदा लसूण नाही आहे त्यामुळे टोमॅटोचा वापर करणार आहोत। 2 टमाटे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे खोबरं आणि अगदी 1 इंच आलं। आपल्याला याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। चणे तोपर्यंत माझे इथे छान शिजलेले आहेत, चणे व्यवस्थित शिजवा। आता आपण मसाला परतवून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये घेतलेलं आहे मी 2 चमचे तेल। तेल कमीच वापर करायचा आहे तेलाचा। 1 चमचा टाकलेला आहे जिरं। जिरं मस्त तडतडू द्यायचं। त्यानंतर खडे मसाले टाकलेले आहेत काही, जसं 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 लवंग, 2 मिरी, दालचिनी आणि तेजपान। नाही टाकलं तरी पण चालणार आहे, कारण आपण पुढे गरम मसाला घालणारच आहोत। त्यानंतर गॅस कमी करायचा आणि जे पेस्ट बनवून ठेवली होती आपण मसाल्याची, ती यातमध्ये मिक्स करायची आणि छान परतवून घ्यायचं। गॅस मिडियमच ठेवायचा, घाई करायची नाही। परतवताना आरामात छान परतू द्यायचं। जेवढं छान परतला जाईल मसाला तेवढी भाजीची चव खूप मस्त लागणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर इकडे माझा बऱ्यापैकी मसाला परतून झालेला आहे। आता मध्ये आपण टाकणार आहोत मसाले। 1/2 चमचा टाकलेली आहे हळद। चवीनुसार टाकायचं आहे लाल तिखट। इथे मी साधा लाल तिखट आणि काश्मीरी लाल पावडर टाकलेली आहे। गरम मसाला घातलेला आहे, तुम्ही चणा मसाला सुद्धा घालू शकतात। धनेपूड, जिरेपूड टाकलेली आहे आणि हिंग टाकायला विसरायचं नाही। आणि हे सगळं आपल्याला मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे, हळूहळू परतवायचं। गॅस मीडियम ठेवायचा आहे। थोडं थोडं मी काय करणार आहे, चणा शिजवताना जे पाणी कुकरमध्ये होतं ते थोडंसं मिक्स करणार आहे आणि परतवणार आहे। त्यामुळे कसं होईल, तेल सुटायला सुद्धा मदत होईल भाजीला आणि मसाल्याची चव सुद्धा छान लागेल। तर ह्या भाजीमध्ये कांदा नाही, लसूण नाही, पण भाजीची चव येणं खूप मस्त लागते, खूप छान लागते। मसाला परतून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 कप जे मी शिजवलेले चणे होते ते मिक्स केलेले आहेत। थोडेसे हलके हलके आताने दाबून घ्यायचे, थोडेफारच चणे, म्हणजे भाजीला घट्टसरपणा चांगला येईल। मस्तपैकी मसाल्यामध्ये हे परतवायचे। त्यानंतर चणे शिजवलेलं जे पाणी होतं ते आपल्याला मिक्स करायचं आहे, ते फेकायचं नाही। आणि वरून तुम्हाला जसं जितपत तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात। इथं मला पोळीसोबतच घ्यायची आहे भाजी, त्यामुळे मी खूप पातळ नाही करणार। एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीची भाजी तयार होते, घट्टसरपणा छान येतो भाजीला। वरून घातलेली आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। 5 मिनटं मीडियम गॅसवर मस्त भाजी शिजू द्यायची आहे। गॅस मोठा करायचा नाही तर तेल फाकून जातं असं म्हणतात। त्यासाठी हे बघा, इथे मस्त माझी भाजी झालेली आहे। आता माझ्याकडे येल्लो लाईट आहे त्यामुळे भाजी अशी पिवळसर दिसत होती, पण बघू शकता ॲक्च्युली कलर किती मस्त आलेला आहे भाजीचा। तर अशी झणझणीत चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब